पुण्यात लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार जाहीर, काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव आघाडीवर, पुण्यात मोहाळ विरुद्ध कोण उमेदवार असणार याकडे लक्ष। महानंदचं व्यवस्थापन गुजरातमधून होणार, महानंद 5 वर्षांसाठी राष्ट्रीय दूध विकास मंडळाकडे देण्याचा महत्त्वाचा निर्णय। निलेश शंके आज करणार राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश, आज 4 वाजता शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये निलेश शंके अनेक कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश। लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर, दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश। राहुल गांधींची भारत छोडो न्याय यात्रा आज नाशिकमध्ये, राहुल गांधी नाशकात करणार रोड शो, रोड शो नंतर घेणार त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन। नवाब मलिक यांच्या जावई समीर खानचा दोषमुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज, समीर खानला झाली होती ड्रग्ज प्रकरणात अटक। अटल सेतूवरून आजपासून बेस्ट धावणार, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि कोकण भवनाला जोडणारी नवीन बस सेवा सुरू होणार। निवडणूक आयुक्त निवडीचा वाद सुप्रीम कोर्टात, स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवरती शुक्रवारी होणार सुनावणी। राम मंदिरातील आरतीचं दूरदर्शनवर प्रसारण होणार, भक्तांना घर बसल्या घेता येणार दर्शन। सीएएला आसाम केरळसह अनेक राज्यांमध्ये विरोध, भाजपनं मतांसाठी गलिच्छ राजकारण केल्याचा विरोधकांचा आरोप। मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गोपाळ शेट्टींची भेट, गोपाळ शेट्टींना लोकसभा तिकीट नाकारल्यानंतर समजूत काढण्यासाठी भेट। वडापावला मिळाला जागतिक दर्जा, 50 बेस्ट सँडविचेस मध्ये मिळवलं स्थान, तर प्रसिद्ध फूड अँड ट्रॅव्हल गाईडनं केली आहे यादी जाहीर। मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीला 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ, मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्यांचा जिल्हानिहाय दौरा, तसंच अनेक बाबी तपासण्यासाठी मुदतवाढ। उल्हासनगरसाठी संयुक्त परिवहन सेवा देण्याचा राज्य मंत्रिमंडळात सरकारचा निर्णय, नागरिकांना दिलासा मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास। मुंबई मोदीजी का नाम, थाना में भाजपा बेमान, भाजपा आमदार संजय केळकर यांची शिवसेनेवर टीका, ठाण्यात भाजपला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा केळकरांचा आरोप। जळगाव मध्ये भाजपमध्ये नाराजी नाट्य, रक्षा खडसेने उमेदवारी मिळाल्याने नाराजी, तर अमोल जावळेंवरती पक्षाने अन्याय केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। आज सायंकाळी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा भाजपचे नागपुरात येणार, विशेष समन्वय बैठकीला करणार संबोधित, भाजप ग्रामीण शहर भाजपकडून जे पी नड्डांच्या स्वागताची तयारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।